महत्त्वाची बातमी या संदर्भातली सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे 40 एवढे समर्थक आमदार आहेत, मात्र आणखी 10 आमदार येणार असल्याचा शिंदे यांनी दावा केलेला आहे। तर एकनाथ शिंदेंचा 40 आमदार सोबत असल्यास दावा असं झालं तर एकनाथ शिंदेंच्या गटामध्ये एकूण 50 आमदार येणार का अशी शक्यता वर्तवण्यात येते। एकनाथ शिंदे आणि गट सध्या आसाममध्ये दाखल झालेला आहे। एकनाथ शिंदे हा वेगळा गट स्थापन करणार आहेत, सूत्रांकडून ही सगळी माहिती कळतीय। आत्ता सध्या एकनाथ शिंदे यांच्याबरोबर 40 आमदार जर असले तर आणखी 10 आमदार आपल्याला येऊन मिळतील असा दावा त्यांनी केला, त्यामुळे एकनाथ शिंदेंचं पाठबळ जसजसा वेळ जातोय तसतसा वाढत जाते असं एकंदरीत दिसतंय। आता हे उरलेले 10 आमदार शिवसेनेतले आहेत की इतर पक्षांचे आहेत, काही अपक्षांचे आहेत, हे सुद्धा बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। एकनाथ शिंदे आपल्या गटासहित गुवाहाटी विमानतळावर दाखल झाले तेव्हा त्यांनी सांगितलं 40 आमदार आपल्या सोबत आहेत असं म्हटलेलं आहे। तेव्हा मराठीतून प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटले आणखी 10 आमदार येणार आहेत आणि त्यामुळे आता हे 10 आमदार नेमके कोण आहेत, ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीतले आहेत, अपक्ष आहेत, कोणाचं नेमकं त्यांना पाठबळ मिळणार हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। शिंदेंच्या गटामध्ये आता 50 आमदार झालेत अशी चर्चा रंगू लागली आहे, कारण 10 आमदार आणखी वाढणार असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। लाल मातीतली कुस्ती म्हणजे